न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स सादर करीत आहेत एमपीसी न्यूज पॉडकास्ट. सहप्रायोजक सोनीग्रा ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, SJPL आणि भोसले प्राईड. न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा. जनाई हाईट शेजारी, PMT चौक, भोसरी. नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. आज बुधवार दिनांक 8 जून 2022. मी अमित यादव. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. महाराष्ट्रातील 12वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे, कारण आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे असं जाहीर करण्यात आलं आहे. पुढची बातमी. राज्यातील काही भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी शहराच्या विविध भागातून 31 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 8 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड तपासणी, लसीकरण, सर्वेक्षण यावर विशेष भर देणं आवश्यक असून कोविड प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेणं बाकी असलेल्या सर्व नागरिकांचे येत्या महिन्याभरात लसीकरण पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिले. पुणे ग्रामीण कोविड व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी विभागामार्फत मंगळवारी अनधिकृत बांधकामावर मोठी कारवाई करण्यात आली. चरोली, रावेत, वाकड अशा भागात ही कारवाई करण्यात आली. वाकड हिंजवडी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या अनधिकृत शेड, टपऱ्या, बांधकामांवर जोरदार कारवाई झाली. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचं उपअभियंता विजय भोजने यांनी सांगितलं. वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी पुण्यातून. पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मागील काही दिवसांपासून सर्व काही आलवेल नसल्याचं चित्र आहे. वसंत मोरे यांनी तर पुणे शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर असलेली आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यानंतर आता मनसेला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. वसंत मोरे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक निलेश माझीरे यांनी आता मनसेला रामराम केला आहे. त्यामुळे पुण्यातील मनसे पक्षाविषयी चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. बातमी पिंपरी चिंचवडमधून. महापालिकेला मिळणारा महसूल घटला आहे, त्यामुळे अत्यावश्यक स्वरूपाची मोठी विकास कामं सध्या आर्थिकदृष्ट्या राबवणं शक्य नाही. त्यासाठी महापालिका आता रस्त्यांच्या कामांकरता हायब्रिड एन्युटी मॉडेल पद्धतीचा अवलंब करणार आहे. या पद्धतीत 60% रक्कम महापालिकेला 2 वर्षात ठेकेदाराला द्यावी लागेल, तर 40% रक्कम ठेकेदाराला स्वतः टाकावी लागणार आहे. त्यासाठी शासन, ठेकेदार आणि बँक यांच्यात त्रिकोणी करार केला जाणार आहे. 80% जागा महापालिकेच्या ताब्यात असलेल्या DP रस्त्यांची आणि 20 कोटींच्या पुढील रस्त्यांची विकास कामं या पद्धतीनुसार राबवण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला मंगळवारी मान्यता देण्यात आली. महापालिका क्षेत्रामधील जुन्या इमारतींना पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होतो. अशा इमारतींमुळे त्यामध्ये राहणाऱ्या तसेच त्या इमारतीच्या आसपास राहणाऱ्या आणि ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी प्रत्येक इमारत मालकांनी तज्ज्ञ अभियंत्यांकडून आपल्या इमारतींची तपासणी करून घ्यावी. यासोबतच त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार महापालिकेकडून जरूर ती परवानगी घेऊन वेळेत इमारत दुरुस्त करून घ्याव्यात अशी सूचना महापालिका प्रशासनानं केली आहे. भोसले प्राईड, इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर. भोसले प्राईडमध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न. बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिरा शेजारी, मोशी. वळूया पुढच्या बातमीकडे. गेल्या 23 दिवसांपासून अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिचा जामीन अर्ज पुन्हा नाकारण्यात आला आहे. तिनं आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. तिनं आपल्या याचिकेत म्हटलं आहे की तिला पोलिसांनी बेकायदा अटक केली असून तिच्यावर झालेली कारवाई देखील बेकायदा आहे, त्यामुळे मला नुकसान भरपाई देण्यात यावी. यासोबतच तिनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळू नये म्हणून त्यांच्या जामीनाविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाच्या न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 16 जूनला होणार आहे. दूरदर्शन रसिकांसाठी दुःखाची बातमी. गेली अनेक वर्ष आपल्या भारदस्त आवाजानं प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारे आणि 40 वर्ष दूरदर्शनवर वृत्त निवेदन करणारे प्रदीप भिडे यांचं मंगळवारी 65व्या वर्षी मुंबई येथे निधन झालं. प्रदीप भिडे यांच्या निधनानं आजच्या ठळक बातम्या सांगणारा एक भारदस्त आवाज माध्यमांनी गमावला. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी पर्यावरणपूरक शाडू मातेच्या
नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणाऱ्या मूर्तीची निर्मिती करावी असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केलं आहे. तसंच त्यांनी केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मूर्ती बनवणं अथवा विक्री करण्यासाठी महापालिकेकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणी न केलेल्या कारागीर, मूर्तीकार तसंच उत्पादक यांना महापालिका कार्यक्षेत्रात मूर्ती विक्री स्टॉलला परवानगी मिळणार नाही. विनापरवाना मूर्ती विक्री करणाऱ्या दुकानदार व्यावसायिकांवर महापालिकेमार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा. जनाई हाईट शेजारी, पीएमटी चौक, भोसरी. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा mpcnews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC यूट्यूब चॅनलला आवर्जून भेट द्या. भोसले प्राईड, इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर. भोसले प्राईडमध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न. बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिरा शेजारी, मोशी.